सांगाल? दैनिक प्रभातला स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ असा दोन्ही एक प्रदीर्घ अनुभव आहे आणि लेखणीच्या माध्यमातून त्यांनी लोकजागर आणि एक जनचळवळ उभी केली आणि लोकांना ज्ञानाबरोबरच एक नवीन दिशा या नव्या युगामध्ये देण्याचं काम प्रभातच्या माध्यमातून होतं आहे. प्रभातच्या या वर्धापन दिनानिमित्त खरं तर मनापासून शुभेच्छा देत असताना असेच वैचारिक चळवळ त्यांची पुढे चालू राहावी यासाठी मी मनोमन अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मनापासून सगळ्या प्रभातच्या टीमला मी शुभेच्छा देतो. खरं तर दैनिक प्रभातला मनापासून शुभेच्छा. पिंपरी चिंचवड शहराच्याबद्दल बोलायचं झालं तर पिंपरी चिंचवडची आमची जी आवृत्ती आहे ती इतकी देखणी आणि इतकी वाचनीय केलेली आहे प्रभातने की हातात पेपर सकाळी वृत्तपत्र घरात सगळेच आलेत की पहिला प्रभात बघायचा आणि अगदी बेधडकपणे म्हणजे सामाजिक सर्व प्रश्नावरती असेल, भ्रष्टाचारावरती असेल, महापालिकेच्या भ्रष्टाचारावरती असेल, आम्ही जरी सत्ताधारी असलो पण आमचंसुद्धा कान टोचण्याचं जे प्रभात काम करतं आहे त्या कामाला प्रभातला मनापासून शुभेच्छा. आणि 90 वर्ष एखादा वृक्षाचा वटवृक्ष होताना बघताना जो आनंद होतो तो आनंद द्विगुणित आज या ठिकाणी झालेला आहे आणि मनापासून खूप खूप शुभेच्छा. असाच हा वटवृक्ष उपडे वाढत राहो. अनेक राजकारणात असतील किंवा समाजकारणात लोक येतील जातील परंतु प्रभात हा कायम सोबत राहणार आहे आणि प्रभातच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. अरे अर्थाने खरं तर लोकशाहीचा तिसरा स्तंभ म्हणून वृत्तपत्रांकडे पाहिलं जातं आणि अत्यंत निर्भीडपणे स्वतःचा विचार स्वतःचा मत मांडणारं हे वृत्तपत्र आहे. त्यामुळे ह्या 90 वर्ष पूर्ण होत असताना प्रभातला खऱ्या अर्थाने या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देते. अत्यंत चांगले लेखन असल्याकारणाने सातत्याने लोकांच्या निगडीत प्रश्नांच्या प्रश्न जे आहेत समस्या ज्या आहेत ते मांडण्याचं काम प्रभात पेपर अत्यंत चांगल्या प्रकारे करतो आणि म्हणूनच त्यांना हे 90 वर्षाचं चांगली इतके वर्ष त्यांना सातत्याने काम करण्याची संधी मिळते त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देते. एक प्रभात हा एक सर्वसामान्यांचा आरसा आहे. गोरगरीब वंचित दलित उपेक्षित आणि पीडित वर्गाचं एक आपलं हक्काचं व्यासपीठ म्हणून दैनिक प्रभातकडे आज मी बघितलं जातं आणि सर्वाधिक मोठी की विश्वासार्हता सकाळनंतर जर सगळ्यात मोठी विश्वासार्हता कोणाची असेल तर दैनिक प्रभातची आहे. नावानं जरी दैनिक लहान असलं तरी कर्तव्यानं कार्यानं खूप मोठं आहे आणि प्रभात आहे. जे सकाळ सकाळ सुप्रभात माणसाची जर प्रभात वाचून नाही झाली तर दिवस चांगला जात नाही असं आपण म्हटलं जातं. असं एक गांधी आणि ह्या घराण्याचं खूप मोठं त्याग आहे. एक क्रेडिबिलिटी विश्वासार्हता असणारं वर्तमानपत्र आहे आणि 90 वर्ष म्हणजे काही जोक नाही. वर्तमानपत्र चालवणं आज परदेशातली वर्तमानपत्रं यायला आहेत. खूप मोठं भांडवलशाही लोक आज या क्षेत्रामध्ये आले आहेत आणि अशा स्पर्धेमध्ये देखील केवळ विश्वासार्हता जनतेचा विश्वास आणि गोरगरीब लोकांचा पाठिंबा यावर दैनिक प्रभातनं खूप मोठी आघाडी घेतली. त्यामुळे मी दैनिक प्रभातला मनापासून शुभेच्छा देतो आणि असंच त्यांनी 100 वर्ष काम करावं आणि पुणेकरांची सेवा करावी. नक्कीच हे अभिनंदनास्पद बाब आहे की 90 वर्ष आपण पूर्ण केली आणि खरं सांगायचं प्रभातचं मला कौतुक विशेष वाटतं की ज्यावेळेस डिजिटल प्रभात चालू झालं आणि मला असं वाटतं की विष्णूसाहेब तुम्ही त्यात लीड घेतला होता, वारी कवर केली होती मला चांगलं आठवत आहे. सो हे जे काही नवीन पाऊल आहे डिजिटल क्षेत्रामध्ये त्यांनी नक्कीच प्रभातची जी काही प्रतिमा आहे ती उजळण्याचं काम केलेलं आहे आणि प्रभातच्या या 90व्या वर्धापन दिनानिमित्त मी प्रभातला खूप खूप शुभेच्छा देतो आणि असंच प्रभातची भरभराट व्हावी ह्या शुभेच्छा मी यावेळेस देतो.